शासकीय यंत्रणेस लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी कमी होईल हे देवच जाणे. सातारा जिल्ह्यात आता बांधकाम विभागात झालेला भ्रष्टाचार समोर आलाय. इथले अधिकारी चौरे आणि भोसले यांनी लाखो रुपयांची हेराफेरी केल्याचं बोललं जात आहे. ये दोन्ही अधिकारी बांधकाम विभागाची कामं द्यायची असतील तर ठराविक ठेकेदारांनाच देतात. यामुळे या अधिकाऱ्यांचा संबंधित ठेकेदारांशी लागेबांध असल्याचा आरोप ब्ल्यू फोर्सनं केलाय. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्यानं त्यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गट ब्ल्यू फोर्सनं केली आहे. याबाबत ब्ल्यू फोर्सचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी अधिक माहिती दिली. सातारा जिल्हा हा धरणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या धरणाच्या जिल्ह्यावर असल्यामुळं लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपयाचा निधी हा या जिल्ह्यासाठी उपलब्ध असतो. त्याच्यामध्ये जी पुनर्वसित गावं आहे त्यांच्या 18 नागरी सुविधा देण्यासाठी करोडो रुपयाचा खर्च होतो आणि हेच करोडो रुपयाचा खर्च हा फक्त लोकांच्या नागरी सुविधांसाठी करायचा असतो. परंतु काही अधिकारी मात्र इथल्या लोकप्रतिनिधीला हाताशी धरून व लोकप्रतिनिधीच्या बगलबच्चे आणि ठेकेदारांचं हित जोपासण्याकरता फक्त स्वतःच्या हिताची कामं करतात. आताच गेल्या 2 वर्षामध्ये मात्र या धरणांचे जी वसाहती आहेत आणि त्या धरणाच्या सर्व कार्यालय या भागामध्ये आहेत आणि या भागामध्ये आज 2 वर्षामध्ये करोडो रुपयाचा चुरवडा केलेला आहे. सर्किटावर दुरुस्तीच्या नावावरती लाखो रुपयाची उधळपट्टी केलेली आहे. आता जे आपण बघितलं आहे ते कंपाऊंडच्या नावावरती करोडो रुपयाचं टेंडर असतानासुद्धा त्याच्यामध्ये फक्त वाळू न वापरता ग्रेडचा प्रकार वापरलेला आहे आणि असा ग्रेड वापरलेला आहे. अशा प्रकारे त्याच्यामध्ये जी काही एस्टिमेटमध्ये तरतूद आहे ते फाउंडेशन पूर्ण उकरायचं आहे परंतु ते उकरलेलं नाही. त्याच्यावरतीच पूर्वीच्या कंपाऊंडवरतीच बांधकाम केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुपिंग टाकण्याचा प्रकार एस्टिमेटमध्ये दिसतोय परंतु ते एस्टिमेटमध्ये केलेलं नाही. हे फक्त करण्यासाठी इथले जे कोणी धोम विभागाच्या शाखा अभियंता भोसले म्हणून आहेत ते भोसले या लोकांचं हित जपत आहेत. काही खासदार जे माजी खासदार आहेत त्यांचे काही कार्यकर्ते इथं 24 तास इथं असतात आणि त्यांचे हित जोपासण्यासाठी इथं अधिकारी त्यांच्या पाठीमागा असतात आणि एकंदरच हे कामं म्हणजे कुणीतरी एकाच ठेकेदाराने करायचे आणि ही टेंडर वगैरे ही सगळी प्रक्रिया ही सगळी धोतांड आहे आणि ह्याच्यामध्ये एका लोकांना जोपण्याचं आणि त्यांना कामं देण्याचं आणि त्यांच्यासाठी काही करण्याचं अशा प्रकारे धोम धरणावाल्यांनी आणि धोमच्या या अधिकाऱ्यांनी आणि पुनर्वसन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या लोकांचा ठेकाच घेतला आहे की असं वाटतं आहे. सर्वसामान्य लोक रोजीरोटी करतात त्यांना मात्र कामं उद्योगधंदे मिळत नाहीत परंतु त्यांनी कामगार म्हणूनच यांच्याकडे राहायचं अशा प्रकारची ही यंत्रणा या अधिकाऱ्यांनी ठेवलेली आहे आणि हे अधिकारी इथून शाखा अभियंत्यापासून ते उपअभियंत्यापासून ते कार्यकारी अभियंता हे सगळे याच्यामध्ये भरपटलेले आहेत आणि या यंत्रणेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी SIT मार्फत करावी आणि नेहमीच आम्हाला दक्ष पोलीस न्यूजनं सहकार्य केलेलं आहे त्यांचं बी आम्ही धन्यवाद करतो. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या अशा अधिकाऱ्यावरती कारवाई नाही झाली तर रिपब्लिकन ब्लू फोर्सच्या माध्यमातून आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुणे येथे आयुक्त कार्यालयावरती छेडणार आहे. सामान्य नागरिकांचं काम सोपं करण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी वर्गाची असते. मात्र काही भ्रष्ट अधिकारी वर्गाच्या निकृष्ट कामांमुळे सामान्यांना त्रास भोगावा लागतो आणि भ्रष्टाचाराचा लागलेला वाळवी वाढतच जातो. आता चौरे आणि भोसले यांवर काय आणि कधी कारवाई होणार हे तेवत जाणे. दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी अमोल खंडाळे, मुंबई.